आमच्या मांगीशिवारामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून बिबट्यांचं दर्शन घडत आहे आणि एक दोन नसून 4-4, 5-5 बिबटे सभोवतालच्या परिसरामध्ये दिसत आहेत. गेल्या 4 दिवसामध्ये या बिबट्यांनी 2 बळी घेतलेले आहेत. तर आमची वन विभागाला एवढी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा व शेतकरी बंधू बांधव किंवा आपले लहान लहान मुलं यांना सुटकेचा निश्वास सोडायला लावा ही आमची नम्र विनंती आहे. कारण गेल्या 4 दिवसापासून सर्व करमाळा तालुक्यातील लोक भयभीत झालेले आहेत. करमाळा तालुक्यासह आमच्या मांगी गावामध्ये पोत्रे असेल, वडगाव असेल, इकडे पण बरेचसे बिबटे फिरकत आहेत आणि रोज त्यांचे दर्शन होत असल्यामुळे लोक भयभीत झालेले आहेत. जनावरं, गुरं, ढोरं यांच्यावरती पण ते हल्ला करत आहेत. एवढंच काय लोकांवरती पण हल्ला करत आहेत. लोकांना दिवसा बाहेर पडायसुद्धा भीती आहे. त्यामुळे माझी वन विभागाला परत एकदा विनंती आहे की त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे याच्या बिबट्यावरती नजर ठेवावी आणि त्याचा अचूक निशाणा साधून त्याला जेरबंद करावे किंवा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार या बिबट्याने 10-12 बळी आत्तापर्यंत घेतलेले आहे. हा नरभक्षी बिबट्या हा हिंस्र झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा किंवा त्याला गोळी घालण्याचा जो आदेश दिलेला आहे तो आदेश ताबडतोब अंमलात आणावा आणि त्या बिबट्यापासून आमच्या तालुक्याची आणि करमाळा तालुक्याची आणि गावांची ही सुटका करावी ही आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.